पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक एक वर्गमूळामध्ये तीन आहे, त्याच्या आतमध्ये तीन 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 असे मोठ्या वर्गमूळामध्ये एकाखाली एक असे तीन वर्गमूळ दिलेले आहेत। तर आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि किती असा प्रश्न केलेला असतो। सर्वप्रथम आपणास माहिती आहे की वर्ग म्हणजे काय, वर्ग म्हणजे 1/2 हा घात असतो, हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, बरोबर। आता या ठिकाणी काय करायचंय की जे काही मोठा वर्गमूळ तीन आहे तर त्याच्या आतमध्ये समाविष्ट असे तीन वर्गमूळ आहेत। तर यासाठी काय करायचं की सर्वांचा जो काही आहे एकच क्रमांक आहे म्हणून या ठिकाणी आपण तीन ही संख्या घेऊया। तीन ही संख्या घेतल्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की वर्ग म्हणजेच काय, की 1/2 म्हणजे दोन बरोबर गुणिले ही संख्या किती वेळेस आलेली आहे, तीन, एक दोन तीन चार, म्हणून ही चार वेळेस घात घ्यायचा। ओके, क्लिअर आहे इथपर्यंत। दोन कशासाठी घेतलेला आहे, कारण हा वर्गाचा घात हा 1/2 असतो म्हणून, म्हणून हा दोन घेतला, बरोबर। त्यानंतर तीन ही संख्या रिपीट किती वेळेस झालेली आहेत वर्गमूळामध्ये, एक दोन तीन चार, म्हणून या ठिकाणी चार वेळेस त्याला गुणाकार करायचा। बे दुनी चार, चार दुनी आठ, आठ दुनी सोळा, बरोबर। या ठिकाणी तीन जशास तसे आणि जी काही सोळा जे आले ते छेदामध्ये सोळा घ्यायचा आणि यापेक्षा एक अंशामध्ये कमी करायचा म्हणजेच 15। क्लिअर आहे इथपर्यंत। तीन या ठिकाणी अंशामध्ये 15/16 हा याचं उत्तर येतो। या ठिकाणी उदाहरण दोन, वर्गमूळामध्ये 7 आहेत। आपण मागील ज्या प्रकारे सॉल्युशन केलेलं होतं अगदी त्याच प्रकारे याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। आपणास माहिती आहे की वर्ग म्हटल्यानंतर 1/2 हा घात असतो, बरोबर। म्हणून या ठिकाणी आपण सर्वप्रथम काय करूया की वर्गमूळात 7 आहेत आणि 7 हा कॉमन असल्यामुळे या ठिकाणी आपण 7 घेतला, बरोबर। 7 घेतल्यानंतर या ठिकाणी घात वर्गमूळासाठी आपण दोन ही संख्या घेतली, बरोबर। दोन घेतल्यानंतर 6 आहे का 5 आहे का काय हे काहीही काउंट करायचं नाही। तर या ठिकाणी बघा 7 ही किती वेळेस वर्गमूळात आलेला आहे, 1, 2, 3 आणि 4, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे करायचं, दोन ने गुणून घ्यायचं, 1, 2, 3 आणि 4। क्लिअर आहे। मग आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, बे दोन्ही चार, चार दोन्ही आठ, आठ दोन्ही सोळा, सोळा आहे, यानंतर 16 हा छेदामध्ये घ्यायचा आणि छेदापेक्षा 1 ने अंशामध्ये घ्यायचा म्हणजे 7 या ठिकाणी अंशामध्ये 15/16 हा या प्रश्नाचं उत्तर आहे। पहा मित्रांनो, उदाहरण क्रमांक 3, या ठिकाणी वर्गमूळामध्ये 5 आहेत आणि एकूण वर्गमूळामध्ये समाविष्ट किती आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 वर्गमूळामध्ये आहेत। या ठिकाणी आपल्याला काय करायचं, कॉमन कोणती संख्या मिळते, 5, बरोबर। 5 मिळाल्यानंतर वर्गमूळासाठी म्हणजे 1/2 हा घात असतोच, बरोबर। या ठिकाणी आपण 2 घेतला, बघा या ठिकाणी 2 ही संख्या घेतली। 2 घेतल्यानंतर 5 ही संख्या वर्गमूळामध्ये किती वेळेस रिपीट झालेली आहे, 1, 2, 3, 4, 5 आणि 6, 6 वेळेस आपण 2 ने रिपीट करायचं, 3, 4, 5 आणि 6। ओके, मग यानंतर काय करायचं, बे दोन्ही चार, चार दोन्ही आठ, आठ दोन्ही सोळा, सोळा दोन्ही 32, 32 दोन्ही 64। आता ही 64 जी संख्या मिळाली आपल्याला, 64 ही संख्या 5 म्हणजे 64 ही संख्या ही छेदामध्ये घ्यायची आणि 64 एक ने कमी हा अंशामध्ये घ्यायचा म्हणजे 63, बरोबर। बघा या प्रश्नाचं उत्तर हा आहे। पहा मित्रांनो, तुम्हाला जर ही ट्रिक्स आवडली असेल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत मिळत राहतील। धन्यवाद।